मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटीमधून लाखो नागरिक रोज प्रवास करतात, पण महामंडळाकडून समाजातील 30 विविध घटकांना प्रवासी भाड्यामध्ये सवलती दिल्या जातात याची माहिती अनेक नागरिकांना नसते. म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये एसटीच्या तिकिटावर कोणाला किती सवलत मिळते याची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि उपयुक्त वाटल्यास इतरांसोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही या सवलतींचा लाभ घेता येईल. सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. नमस्कार मित्रांनो, एसटी महामंडळामार्फत प्रवास भाड्यात कमीत कमी 33% आणि जास्तीत जास्त 100% सवलत दिली जाते. सवलतीच्या टक्केवारीनुसार आपण एक एक करून सर्व घटकांची माहिती जाणून घेऊ. तसेच महामंडळाच्या कोणत्या बसेसमध्ये सवलत दिली जाते ती माहिती सुद्धा स्क्रीनवर डिस्प्ले होईल, त्यामुळे काळजीपूर्वक बघा. 30 घटकांपैकी फक्त राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी साध्या बसच्या प्रवास भाड्यात 33.33% सवलत दिली जाते. मित्रांनो, राज्यातील 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना नैमित्तिक करारावर, तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या सुट्टीत मूळ गावी येणे जाणे, परीक्षेला जाणे, शैक्षणिक कॅम्पला जाणे, आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या येण्यासाठी 65% अंध व अपंग व्यक्ती, तसेच त्यांचे मदतनीस आणि शैक्षणिक खेळांसाठी एसटीच्या प्रवास भाड्यात 50% सवलत मिळते. विद्यार्थ्यांच्या मासिक पासवर, रेस्क्यू होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीकरिता, मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी आणि कौशल्य सेतू अभियान योजनेअंतर्गत लाभार्थी 6 महिनेपर्यंत कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमाकरिता प्रवास भाड्यामध्ये 66.67% सवलत दिली जाते. अंध व अपंग व्यक्तीसाठी साध्या व निम आराम बसमध्ये 75% आणि सीट्स असणाऱ्या शिवशाही बसमध्ये 70% सूट मिळते. तसेच क्षयरोगी, कर्करोगी व कुष्ठरोगी यांना वैद्यकीय उपचारासाठी जाण्याकरिता देखील साध्या बसच्या प्रवास भाड्यात 75% सवलत दिली जाते. मित्रांनो, आता राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवास भाड्यात 100% सवलत घेऊन या नागरिकांना मोफत प्रवास करता येतो. स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत. अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इयत्ता 5वी ते 12वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार, राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी जेवणाचे डबे, अर्जुन, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुरस्कारार्थी व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत. पंढरपूर आषाढी किंवा कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचे मान मिळालेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त 1 वर्षासाठी मोफत प्रवास सवलत. विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार, माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत. अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार, सिकल सेल रुग्ण, दुर्धर आजार म्हणजे HIV रुग्ण, डायलिसिस रुग्ण, हिमोफेलिया रुग्ण, राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, या सर्वांना 100% सवलतीसोबत एसटीमधून मोफत प्रवास करता येतो. तर मित्रांनो, ही छोटीशी पण फायदेशीर माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.